छोटा माणसच बोलतात का आपल्यासोबत? नाही, जडही बोलतात. तुम्ही कधी जडासोबत बोलून बघा. एकटा असलेला माणूस जडासोबत बोलतो बोलतो का नाही? तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेले असतात आणि बसलेले असल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाशी बोलतात. तिथल्या घरातल्या पंख्याशी माणूस बोलू शकतो, घरातल्या सोफाशीशी बोलू शकतो, घरातल्या कपाटाशी बोलू शकतो, घरातल्या पडद्याशी बोलू शकतो. माणसाला घरासोबत बोलता आलं पाहिजे, कारण माणसाच्या घरामध्ये माणसं संपलेली आहेत आणि तेव्हा माणसं दूर जातात तेव्हा माणसं घराशी बोलतात. परंतु घराचे विचार आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत. जर आपल्यासारखा कधी व्यवहार आपला ढळमळीत करत नाही, जर कधी विश्वासघात करत नाही, आणि म्हणून आज आपल्यासमोर या ठिकाणी मी सप्तशृंगी बोलतोय या आत्मकथनाच्या रूपातून आज मी आपल्यासमोर येणार आहे. आतापर्यंत आपल्याशी जी बोलत होते ती मीरा बोलत होती, इथून पुढे जी तुमच्याशी बोलणार आहे ते आहे मी सप्तशृंगी बोलतोय. होय, तुम्ही सप्तशृंगी बोलतोय. तसं पाहायला गेलं तर मला खूप दिवसापासून मला खूप काही बोलायचं होतं, परंतु तुमच्यासारखी माणसं मला भेटत नव्हती. इथे माझ्या भावना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी माणसं मी शोधत होतो. आणि अशी माणसं शोधत असताना आज मला तुमच्यासारखी माणसं दिसली आणि मला वाटलं की आपल्या भावनांना वाटणुकी करावी. म्हणून मला आज तुमच्याशी बोलायचंय, खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचं आहे. 12व्या शतकापासून माझ्या हृदयामध्ये असलेले विचार आज मला तुमच्यापर्यंत द्यायचे आहेत. खरोखरच बोलशाल ना तुम्ही माझ्याशी? समजून घेसाल ना माझे विचार? निश्चितच समजून घेणार. हो, मी तसा विस्ताराने खूप मोठा आहे, खूप मोठा, निश्चय एका जागी स्थिर आहे, अचूक आहे. युगायुगापासून माझी जागा निश्चित आहे. अशा जागेवरती मी पडवून असतो. एवढेच नाही तर मी इथं एकटे नसताना या जागेवरती खऱ्या अर्थाने मी इथे उभा असताना माझ्या बाजूला इथे सह्याद्रीची अनेकही उंच उंच अशी 7 शिखरे आहेत. आणि म्हणूनच कदाचित या उंच शिखराला बघून कदाचित या सर्व तुमच्यासारख्या माणसांनी माझं नाव सप्तशृंगी ठेवलं असावं. अशा या सप्तशृंगी नावाने मी या ठिकाणी वावरत असताना अनेक झाडांना, पशूंना, पक्षींना, वेलींना मी माझ्या अंगाखांद्यावरती घेतो. एवढंच नाही हो, तर अनेक हिंसक शॉपडे, अनेक पशु पक्षी प्राणी या ठिकाणी जन्म घेतात, खेळतात, बागडतात, उड्या मारतात. इथेच त्यांचं खाणं, इथेच त्यांचा विहार, इथेच त्यांचा जन्म आणि इथेच त्यांचा मृत्यू होत असतो. मी या ठिकाणी होतो. असं उभा असताना इथे पशु आहे, तिथे पक्षी आहे, तिथे झाडे आहे, तिथे वेली आहे. एक दिवस मी विचार केला की जेव्हा कुठेतरी नुकतीच चैत्र महिन्याची पालवी कुठेतरी बाहेर पडायला लागली होती, या चैत्र महिन्याच्या पालवीत बळ ऊर्जा निर्माण करण्यासाठी थोड्याच कालावधीमध्ये श्रावणाच्या सरी बरसल्या आणि सरी बरसल्यानंतर कुठेतरी आता हिरव्यागार अंगाची वनराई त्या ठिकाणी निर्माण झाली. अंगावरती हिरव्यागार अंगाची शाल घेऊन त्यावरती रंगीबिरंगी फुलांची नक्षी असलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला मी आता या ठिकाणी होतो. जेव्हा अशा श्रावणाच्या सरी बरसतात त्यावेळेस तुमच्यासारखी माणसं हे नैसर्गिक अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य ही नटलेली वसुंधरा, ही सजलेली नैसर्गिक असलेली वसुंधरा पाहण्यासाठी, सुंदर पाहण्यासाठी तुमच्यासारखी माणसं या ठिकाणी येतात. आल्यानंतर या ठिकाणी खर तर श्रावणाच्या सरी बरसत असताना जेव्हा ढगाची माझी भेट होती, संवाद होतो, आणि तो ढग जेव्हा बरसतो, उंचावरून पडणारं पाणी जेव्हा धबधब्याच्या रूपातून वाहायला लागतं, त्यावेळेस माझ्याच ठिकाणी मनात भेदून वाट मोकळी करून जात असताना ते अप्रतिम असलेला धबधबा पाहण्यासाठी, ते सौंदर्य पाहण्यासाठी तुमच्यासारख्या माणसांची त्या ठिकाणी तमाम गर्दी होत असते. मी विचार केला काय माणसं आहेत ना, ही माणसं माझ्या खुशीत आल्यानंतर या माणसांच्या विचारांची वाद त्या ठिकाणी मोकळी होती. अनेकांच्या प्रेमांचा साक्षीदार मी आहे, अनेकांना प्रेमाने बोलत असताना पाहणारा मी आहे. गुपीचं ज्या ठिकाणी उक्त करायचं असतं असं ठिकाण म्हणजे मीच आहे. आणि म्हणून एकटाच माणूस माणसाच्या मनाशी बोलणारा माणूसही मी बघितला. तो माणूस एकटाच होता, वनराई पाहत असताना, निसर्ग पाहत
कोणाशी बोलणारा माणूस आणि तिचा त्याचा साक्षीदार खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी होतो. आणि मी विचार केला की खरोखरच आहे माणसाचं मन मोकळं करण्याचं ठिकाण माझ्या कुशीमध्ये आहे. ठीक आहे ना, अनेकांच्या प्रेमाचा अनेकांच्या विचारांचा साक्षीदार मी जरी असलो तरी अनेकांच्या सुखादुःखाचा साक्षीदार जरी मी असलो तरी जेव्हा उन्हाळा ऋतुकाळातला उन्हाळा होतो सूर्याच्या तप्त कला तापतात आणि त्यावेळेस त्या तप्त कलेने जेव्हा माझ्या अंगाची लाही लाही होती कण ना कण फुटतो तेव्हा ही माणसं जातात कुठे? ही माणसं मला त्यावेळेस भेटायला येत नाही. जेव्हा ही माणसं मला भेटायला कधी येतात? जेव्हा पावसाच्या सरी बरसतात त्यावेळेसच ही माणसं मला भेटायला येतात. म्हणजे माणसाला नक्की सौंदर्य हवं आहे. माणूस हा सौंदर्याच्या पाठीमागे लागलेला आहे. विचार केला की माणसाला फक्त सौंदर्य हवं आहे का? मग माणूस हा कृत्रिम सौंदर्याने नटलेला माणूस नैसर्गिक सौंदर्याच्या पाठीमागे लागलेल्या माणसाला या ठिकाणी येतात, राहतात दिवसभर आणि वनभोजनाचा आनंद लुटतात, सायंकाळच्या वेळी आपला परतीचा प्रवास करतात. मी विचार केला की इथे राहायला कोणी काय येत नाही बरं, इथे कोणीच का राहत नाही, इथे फक्त मीच राहायचं आणि या झाडांनी पशूंनी पक्ष्यांनी वेलींनीच या ठिकाणी राहायचं का, माणसं या ठिकाणी का राहत नाही असा विचार करत होतो. आणि विचार करत असताना मनामध्ये एक दिवस आला की आपलं जीवन असंच निष्फळ आहे का? नाही, माणसाचं जीवन कसं असावं त्याची इतिहासामध्ये नोंद झालेली असावी. मलाही विचार आला की आपण सप्तशृंगी आहोत पण कुठेतरी इतिहासामध्ये आपलं नाव अजरावर झालं पाहिजे. आणि म्हणून मी या क्षणांची वाट बघत होतो. तेवढ्यामध्ये माझ्या पायथ्याच्या गडाशी एक व्यक्ती मला चालत येताना दिसली. ती व्यक्ती कोण असेल बरं? अंगावरती पांढरशुभ्रे कपडे होते, संपूर्ण अंग झाकलेलं होतं, हातामध्ये मोठी जपमाळ होती, गळ्यामध्ये जपमाळा होती, हातामध्ये कमंडलं होतं, काठीला एक झोळणा भाग होता आणि एका हातामध्ये भिक्षेची धुळी होती. मी विचार केला की कोण असेल ही व्यक्ती? पट पट झर 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 आता गडाच्या पायथ्याशी आली आणि गडाच्या पायथ्याशी येऊन गडाच्या पायऱ्या गड चढत असताना मी त्या व्यक्तीला बघत होतो. सर्व रंगांचे डोळे पूर्ण बघत होतो. ती व्यक्ती गड चढत होती, गड चढलीच नाही, आता गडाकडे बघितलं, सगळ्या सगळा सप्तशृंगी बघितला. आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी मला वाटलं की अनेक माणसं जशी बघायला येतात मला भेटतात निघून जातात तशीच ही व्यक्ती असेल का? ही पण मला भेटून जाईल का? विचार केला पण तसं झालं नाही हो. खरं सांगतो तुम्हाला अजिबात तसं घडलं नाही. ती व्यक्ती आली आणि माझ्याच कुशीमध्ये त्या ठिकाणी जेव्हा माझ्यामध्ये पोकळी निर्माण होतील, एखाद्या झोपडीसारखी गुहा तयार होती, तेव्हा तुमच्यासारखी माणसं त्याला एकतर गुहा म्हणतात नाही तर कपार म्हणतात. अशी कपार त्या संतांनी शोधली आणि ते संत त्या ठिकाणी आपला पथारी त्या ठिकाणी पसरली, झोळणा त्या ठिकाणी ठेवला आणि दोन दंडवत त्या ठिकाणी घातले. मला आनंद झाला. आतापर्यंत गडावरती कोणी आलं नव्हतं, गडावरती कोणी दंडवत सुद्धा घातला नव्हता. ही संत ही संत हे साधू कोण आहेत? विचार करत होतो, बघत होतो, नाव कळालं नाही, कोण आहेत हेही समजलं नाही, पण दंडवत केलेला मी बघितला. आता मला आनंद झाला, थोडं सुख वाटायला लागलं, मनोमन सुखावर त्या ठिकाणी त्या व्यक्तीने परत आपल्या गोरख धुळण्यातून रुमालामध्ये काहीतरी गुंडाळलेलं होतं ते बाहेर काढलं, हात धुतले आणि ती वस्तू घेतली आणि आपल्या कपाळाला लावली. मी बघत होतो काय असेल बरं. आतापर्यंत मी बायांना टिकला लावताना बघितलं, आतापर्यंत मी लोकांना गंध लावताना बघत होतो, शेंदूर घालताना बघत होतो, परंतु इकडे मात्र या संतांचं वेगळंच चाललेलं होतं. हे काय लावत असतील? परत चौकावलो, अजून जवळ गेलो, बघत होतो. आता लक्षात आलं की ही त्या संतांची, ही त्या संत महात्म्यांची दुसरं तिसरं काही नसून ही त्यांची देवपूजा आहे. ही देवपूजाचे वंदन करतायत. आता मला आनंद झाला, एका संताचा सर्वच आपल्याला लाभणार आहे. आणि मग त्या व्यक्तीने जवळच ओढा वाहत होता, थोडस पाझरणारं पाणी होतं, आपल्या गोरख धुण्यातून त्यांनी एक कपडा स्वच्छ कपडा काढला आणि स्वच्छ कपडा घालून दोन गोटामध्ये तो कपडा धरला, आपल्या कमंडलूमध्ये ते पाणी गळून त्यांनी घेतलं आणि आता दंडवत करून देवपूजा वंदन करून दोन घोड ते संत त्या ठिकाणी गेले. मला आनंद वाटला. आतापर्यंत इथे कोणी राहायला आलं नाही, इथे कोणी जागा निवडली नाही, आता असा जागा निवडणारा कोण असेल बरं?
मी पाहत होतो, विचार करत होतो, मात्र ते संत कधी बोलत नव्हते. ते कोणाशीच बोलत होते, ते बोलत होते. त्यांच्या हातामध्ये जपमाळ होती आणि त्या जपमाळेशी बोलत असताना त्यांच्या मुखातून येणारा श्रीचक्रधर नावाच्या ध्वनीने सगळी सात शिखरे पावन झालेली होती. एवढा त्या नामाचा ध्वनी त्या ठिकाणी पसरलेला होता. मला आनंद वाटला की प्रभूचं नामस्मरण आपल्या घरावरती, आपल्या खुशीवरती, आपल्या अंगावरती. काय भाग्यवान आहोत आपण. आणि मी मनोमन आनंदी झालो. माझा आनंद पुढे पवतो. तुमच्यासारखंच आमचं पण असतं ना. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा आनंद झाला, एखाद्याने गाडी आणली तर शेजाऱ्याच्या पोटात दुखतं. तसंच झालं माझ्या ठिकाणी शेजारी असलेला माझा भाऊ, त्याच्या पोटात दुखायला लागलं. तो म्हणे काय फक्त सुखी, तू एवढ्यामध्ये खूपच खुश दिसतो. तेव्हा मी त्याला सांगितलं, अरे भल्या माणसा, संतांची चरण जेव्हा मला स्पर्शित झालेली आहे, संतांचा चरण जेव्हा माणसाला स्पर्शित होतो, घराला स्पर्शित होतो, मनाला स्पर्शित होतो, हृदयाला स्पर्शित होतो, तेव्हा तो आनंद न सांगण्यासारखा असतो. तोच आनंद मला झालेला, तो अवर्णनीय आनंद आहे. आणि अशा आनंदामध्ये मी खऱ्या अर्थाने विरमलेलो आहे. खरंच कोण आहेत ते संत? नाही, मी सांगू शकते, बोलतच नाहीत कोणाशी. ते फक्त देवाशी बोलतात. सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून ते संत उठतात, 2 दंडामध्ये घालतात. आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना दुःख करताना बघतो. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. एक दिवस ते संत पहाटे पहाटे प्रभूला म्हणत होते, प्रभू काय तू मला विसरलास? अनेकांचा उद्धार करणारा तू आहेस. अनेकांच्या वेधाला बोधाला तू निमित्त होतोस. अरे तुझे खूप ख्याती ऐकलेली आहे, मग माझ्यासाठी तू गेलास कुठे? आणि हो रे प्रभू, तू उत्तरापंती का गेलास रे? माझ्यासारख्या अधम जीवाला, माझ्यासारख्या पापी जीवाला, माझ्यासारख्या अज्ञानाला या ठिकाणी ठेवून तू का गेलास उत्तरापंती? आणि लगेच स्वर ऐकायला आले, कानावरती पडले. ते संत म्हणत होते, उत्तरापंती का हो गेले स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, आता मज कोण जगी आसरा, आता मज कोण जगी आसरा, अज्ञानी मी हो तो जवर, दुःख न होते खरो खर, ज्ञान देऊनी गेले दुरवर, टाकुनी दिन पामरा, टाकुनी दिन पामरा, आता मज कोण जगी आसरा. हा स्वर प्रत्येकाच्या कानावरती पडला. झाडांनी ऐकलं, लतांनी ऐकलं, विधींनी ऐकलं, मीही ऐकला. नगर डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा कधी आल्या कळालच नाही. एक दिवस विचार केला, या संतांची दिनचर्या एकदम व्यवस्थित होती. पहाटे 3 वाजता उठणे, दंडवत घालणे, स्मरण करणे, देवपूजा वंदन करणे. थोडा वेळ झाला, पहाटेच्या सूर्यकिरणही उगवल्यानंतर केशरी मिश्रित असलेला जणू काही संन्यासाची भगवी भगवी वस्त्रे परिधान केलेला तो सूर्य सुद्धा सकाळी उठल्यानंतर पहिला ह्या संतांच्या दंडवतारासाठी येत असत. असा सूर्यकिरण उगवल्या उगवल्या संतांचं दर्शन घ्यायचा आणि मग आपल्या कामाला लागायचा. असा सूर्य त्या संतांना भेटायला येत होता. एक दिवस हे संत उठले. जवळच असलेलं, माझ्या पायथ्याशी असलेलं नांदोरी नावाचं गाव आहे, आजही आहे हे गाव. या नांदोरी गावाला हे संत भिक्षेला जायचे. सवरच्या खेड्यापाड्यात वस्तीला भिक्षेला जायचे, भिक्षा मागून यायचे. आणि भिक्षा मागून आणल्यानंतर उत्तर दिशेकडे तोंड करून काहीतरी तुटफुट फुटफुट करायचे. मला कळत नव्हतं, मला वाटे तुम्ही काय बोलत असतील, पण तुम्ही बोलायचे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायच्या. आणि बोलल्यानंतर कसा मसा मात्र ते उपहार त्या प्रभूला अर्पण करून, समर्पण करून त्या ठिकाणी बसून ते संत कुठेतरी आपला उदरनिर्वाह करायचे. मी विचार केला,
की दिनचर्या असावी तर अशी जीवन असावं तर फक्त संतासारखं जीवन असावं. त्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ आहे, नाही तर आपलं जीवन सर्वांचं स्वार्थी आहे. संत हे निस्वार्थी जीवनाने जगत असतात. मी विचार करा किती सुंदर संतांचं जीवन आहे. तुम्हाला काय सांगावं मंडळी, चक्क माझा अहंकार त्या ठिकाणी चूर चूर झाला, माझा अभिमान गळून पडला. सर तुम्हाला कशाचा, तुला कशाचा अभिमान, तू सप्तशृंगी आहेस ना, तुला कशाचा. पण मला अभिमान होता. जसा प्रत्येकाला अहंकार असतो, प्रत्येकाला अभिमान असतो, प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठलीचा गर्व असतो, मला पण गर्व होता, मलाही अहंकार होता. मला कशाचा अहंकार होता, तुम्ही मला प्रश्न, तुमच्या मला प्रश्न पडला असेल ना की तुला कशाचा अहंकार, मला कशाचा अहंकार होता सांगू का तुम्हाला. समुद्र किनारा, समुद्र सपाटी पासून सुमारे 4,500 फूट उंच असलेला मी, या उंचीचा मला अभिमान होता, या उंचीचा मला अभिमान होता. आणि जेव्हा या संतांची दिनचर्या बघितली, या संतांची नामसाधना तपसाधना बघितली, आणि चक्क माझा अहंकार चूर चूर झाला. मी विचार केला, उंची तर त्यांची मोठी असते, उंच तर ते असतात जे देवाला शोधण्यासाठी येतात, उंच तर ते असतात देव ज्यांच्या भेटीला येतो, त्यांची उंची खूप मोठी असते. ते खूप मोठे असतात ज्यांनी मनाचा शृंगार न करता आत्म्याचा शृंगार केलेला आहे, त्यांची उंची मोठी आहे. ते खऱ्या अर्थाने उंची जे मोठे आहेत, त्यांचे शब्द माझ्याकडे नाही येत. खऱ्या अर्थाने माझ्यापुढे जे संत होते ना, त्या संतांची उंची फार मोठी आहे. आणि म्हणून या जगाच्या पाठीवरती कोणीच मोठा नसून, या जगाच्या पाठीवरती फक्त देवाचा भक्त मोठा आहे, आणि देवाच्या भक्ताची उंची मोठी आहे, आपण कोणीच मोठे नाही. हे माझ्या लक्षात आलं, माझा अहंकार गळून पडला. आणि एक दिवस त्या ठिकाणी सर्व लता वेली झाडे त्या ठिकाणी त्या संत महात्म्याला विचारू लागले. आता सगळ्यांच्या ओळखीचे झाले होते ते, प्रत्येकाला हवे हवेशी वाटायची. येणारा गुराजी सुद्धा त्या ठिकाणी त्या संत महात्म्यांचं दर्शन घेत होता. 2-3 वेळा एखाद्याने दर्शन घेतलं की ती जागा बदलून टाकायची. आपण कोणाच्या ओळखीची व्हावी नाही, आपल्याला मी ओळखीने या ठिकाणी राहायचं आहे. आणि म्हणून डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा होत्या, देवाचा ध्यास होता, आणि श्वासावरती देवाचंच नाव होतं. म्हणून एक दिवस सगळी झाडे लता वेली भिडाल्या आणि त्या संतांच्या जवळ गेल्या. म्हणे काओ संत महात्मे, आम्ही तुम्ही आमच्या इथे आल्यापासून आम्ही खूप भाग्यवान झालो, खूप आनंदित झालो. आमचं फूल ना फूल, आमचं खोड ना खोड, आमचं पान ना पान खऱ्या अर्थाने आपल्या दर्शनाने पवित्र झालेलं आहे. आता तिथल्या माझ्या या सप्तशृंगीवरच्या प्रत्येक झाड आता झाडाच्या पानांचा सळसळ आवाज न येता चक्रधर चक्रधर आवाज येत होता. इथली हवा सुद्धा, इथलं पाणी सुद्धा, इथला पशु पक्षी सर्वे सुद्धा एकमेकांमधलं वैर विसरून निर्वैर झालेले होते. मी विचार केला की संतांचा सहवास कसा असतो, जिथे माणसं वैर सुद्धा विसरून जातात. झाडे वेगळी आनंदी टवटवीत झालेली होती, तिथे चुकलेलं आता कोणीच नव्हतं. आणि म्हणून सर्वे भेटले आणि संतांच्या जवळ गेले. विचारलं, संत महात्मे हो, आम्ही तुमच्या दर्शनाने कृत्य कृत्य आणि धन्य धन्य झालेले आहोत, पण थोडासा आपला परिचय देसाल का. त्यावेळेस त्या संतांच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडलं, त्या वाक्यासाठी माझेच कान आतुरलेले होते. खर तर मलाच बोलायचं होतं, पण मी बोलू शकलो नाही. म्हणून लताविनी बोलत असताना, झाडी बोलत असताना मी ऐकलं, आणि त्या ठिकाणी ऐकायला मी सर पुढं सरकलो. शब्द असे होते, श्री चक्रधरा, श्री चक्रधरा. अगं वेलीचं, अगं लतांना, झाडांना तुम्हाला काय सांगू, मी काय सांगणार मी तुम्हाला माझ्या जीवनाची जीवनकथा. नाही तुम्हाला सांगावं लागेल, तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरची प्रचंड कमाडीची स्वस्थता आहे, शांतता आहे, सात्विकता आहे, पण डोळ्यामध्ये अश्रू का आहे. चेहऱ्यावरती हसू नाही, डोळ्यामध्ये असू आहेत. हे असूचं कारण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. असे कोणते तुम्हाला तुमच्या मनाला एखादं शैल्य नक्की होतच असणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला कोणीतरी दुखवलेलं आहे का, तुम्हाला कोणी त्रास दिला का, अशा कोणतं दुःख आहे तुम्हाला, सांगा ना आम्हाला. आणि त्यावेळेस ती संत महात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बर ठीक आहे, तुम्ही म्हणतात ना तर सांगते मी तुम्हाला, मी खरं तर कोणाची आहे. हा प्रश्न तुम्ही मला विचारला ना, मी सांगू का तुम्हाला मी कोणाची आहे. या पृथ्वीवरती
खऱ्या अर्थाने जन्मलेल्या माणसाची तर मी अजिबात नाही, माणसाची माझा कसलाच नातं नाही आहे. या सृष्टीचा रक्षण करता, या सृष्टीचा सृष्टीचा उद्धार करता, तुम्हा आम्हा सगळ्याचा सगळ्यांचा जो उद्धार करता आहे, जो माझा साधनदाता, जो माझा आश्रयदाता आहे, खऱ्या अर्थाने मी फक्त माझ्या देवाची आहे, कोणाची नाही. आणि हो, तुम्ही म्हणताल की देव कुठे जन्म देतो का? देव जन्म देत नसला तरी या देहाच्या मुळीला जन्म द्यायला लावणारे आहेत माझे माता पिता आहेत. हे फक्त देहाचे नातेवाईक असतात, जीवाचे नसतात. एकदा देहाचं नातं जमलं की हे जीवाचे नातेवाईक कधी सोबत येत नसतात, कारण जीवाचे नातेवाईकच नसतात, जीव फक्त देवाचा असतो. अशा देवाची मी आहे. या देहाला जन्म देणारे खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये असलेल्या पुरी पांढरी नावाचं गाव आहे. या पुरी पांढरी गावामध्ये महेश्वर पंडिताच्या उदरी माझा जन्म झाला. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आम्ही पाच भावांचे होतो. मी एकुलती एक बहीण होते आणि एकुलती एक बहीण असताना लाडाने दुखाने वाढत अनंताने वाढत असताना माझं लग्न करण्यात आलं. आणि लग्न करून थोड्याच कालावधीमध्ये इह लोकांची यात्रा त्या ठिकाणी संपवण्याचा दिवस उगवला आणि मला बालवृद्धीने प्राप्त झाला. बालवैभवी प्राप्त झाल्याचं परत दुसरं लग्न करायचं का हा विचार न करता या पंथाला खऱ्या अर्थाने श्री नागदेव आचार्य म्हणजे आमच्या सर्वांना भगवंताचे आवडते शिष्य, देवाच्या खावणीला जर खरं कुणी पात्र ठरला असेल तर ते फक्त श्री नागदेव आचार्य आहे. त्या श्री नागदेव आचार्यांची मी नात आहे, म्हणूनच मला नाती नागायिका या नावाने ओळखतात. ही मी नाती नागायिका. आता तर मी चकित झाले, आश्चर्यचकित झालो. एवढा दिवस राहिलेल्या या संत ही स्त्री होती का पुरुष होती हे आपल्याला कळलंच नाही. ही तर स्त्री आहे, ही तर धर्मधुरंधर विरागिनी आहे, ही तर देवाच्या भीतीसाठी निघालेली एक खऱ्या अर्थाने विरत्न आहे. आणि त्या ठिकाणी मी विचार केला काही ही स्त्री आहे, काही या स्त्रीचा धाडस आहे. अशा सप्तशृंगी सारख्या ठिकाणी एकच स्त्री फक्त देवाचं आचरण करून, विधी आचरण करून देवाच्या भीतीसाठी निघालेली आहे. मी आश्चर्यचकित झालो, बघतच राहिलो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पुढे संवाद चालू झाला की मग मी माझा श्री नागदेव आचार्यांकडे माझ्या वडिलांनी म्हणजे महेश्वर पंडितांनी आणलं. आणल्यानंतर धर्माचे बालक म्हणून त्या ठिकाणी मला पाजण्यात आले. प्रपंच नाशिवंत, संसार अनित्य दुःखरूप आहे. आपण सर्वांना अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा. संसार अनित्य आहे, दुःखरूप आहे आणि स्थिर नाहीये, अचल आहे. मग त्या ठिकाणी असा असलेला प्रपंच मी विचार केला, आता परत प्रपंचचा स्वीकार करायचा नाही. आणि त्या ठिकाणी मी आचार्यश्रींना सांगितलं की आचार्यश्री, मला इह लोकांचं सुख तर भेटलंच नाही, पण परलोकांचं सुख मी माझ्या हातून जवळ देणार नाही. या परलोकाच्या सुखासाठी मी आचार्यश्रींच्या नावे संन्यास दीक्षा विधी घेतली आणि आचार्यश्रीकडून धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी मला भेटत गेलं. शास्त्राची असलेली आवड, शास्त्राची असलेली जिज्ञासा उत्कंठा त्या ठिकाणी जागी होत होती. आणि म्हणून त्या ठिकाणी 24 पक्षकाळामध्ये माझ्या सुद्धा त्या ठिकाणी वाक्य जन्माला आलेलं आहे, ते आजही अजरामर आहे. असा संवाद चालू असताना, धर्माचं ज्ञान घेत असताना अस्थिपणे त्या ठिकाणी आचार्यसिंगच्या मुखातून ऐकले. आणि दुर्दैव माझं असं की माझे आजोबा म्हणजेच श्री नागदेव आचार्य देवदर्शनाला निघून गेले. शोककळा पूर्ण महानुभाव पंथावरती पसरली. या पंथाचा रक्षण करता, या पंथाचा श्री नागदेव आचार्य ज्यांच्यावरती जुरा माझ्या सर्वज्ञांनी सोपवली होती, ती नागदेव आचार्य आता सोडून गेलेले आहेत. आणि दुसरं आचार्य पद कवीश्वर व्यासांना त्या ठिकाणी देण्यात आलं. मी म्हणाल कवीश्वर कोण? तो माझाच गुरुभाऊ आहे. या कवीश्वराकडे जेव्हा आचार्य पदाची मला देण्यात आली, काय सांगावं तुम्हाला हा माझा गुरुभाऊ. प्रत्येकाला भाऊ असतो, पण माझा भाऊ खूप छान, इतका सुंदर होता ना, इतका सुंदर होता. मेघर जवळ असलेलं बोरी नावाचं गाव आहे. या बोरी गावचा हा कवीश्वर आहे, म्हणून याला बोरीकर भानुभट्ट या नावाने ओळखायचे. अतिशय शृंगार त्याचा सुंदर होता, इतका सुंदर होता की कदाचित त्याने स्वतःच शिवलेलं शर्ट जर उलट घातलं, शिवण वर केले, तरीही तो सुंदर दिसायचा, एवढा अप्रतिम सुंदर होता.
त्याचं काव्य तुम्हाला काय सांगावं. आचार्य म्हणायचे की अवघ्या कवी परीस हा एक श्रृंगारी या कवी आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला लतांनो वेगिंनो झाडांनो खरंच महानुभाव पंथाच्या साहित्यामध्ये साहित्याला खरा श्रृंगार फक्त महानुभावाने चढवला, दुसरा कोणीच चढवला नाही. साहित्याचा खरा श्रृंगार साहित्याला खरं लेखन जर कोणी दिलं असेल ना तर ते फक्त महानुभावाने दिलेलं आहे. असा हा गोरीकर भानुभक्त म्हणजे कवीश्वर. या कवीश्वराकडे आचार्य पदाची माळ देण्यात आली. एक दिवस तो कवीश्वर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, नागाई मला तुला बोलायचंय ना. बोल ना, तू माझा भाऊ आहे, बोलायला काही अडचण नाही, बोलू शकतो तू. फार प्रेम हो आमच्या बहीण भावाचं. तो म्हणला, तुला आचार्यश्रींनी मला एक गोष्ट सांगायला सांगितली नव्हती, ती गोष्ट कोणती आहे? आचार्यश्रींची जी असतात मी तुला किती वेळा विचारलं, तू ती गोष्ट मला सांगितलीच नाही. ठीक आहे, तेव्हा नाही सांगितली, पण आता आचार्य ईश्वर दर्शनाला निघून गेलेले आहेत, आता तरी मला सांगशील ना ती गोष्ट. आणि मी विचार केला की खरंच वंचकत्व कुठे करायचं, याला का बरं नाही सांगायचं, सांगून देऊ आता. आणि मला हे म्हणले की हो भानू, तू मला कधी विचारत नाहीस, तू मागेही मला खूप वेळा आग्रह केला, मी तुला सांगितलं नाही, पण आत्ता सांगते तुला. अरे जेव्हा आचार्य श्री गंगाधीर नमस् करण्यासाठी गंगाधीराची संपूर्ण स्थाने नमस् करत असताना जेव्हा डोमेग्राम शिंगस्थळी या जागेवरती आले आणि शिंगस्थळीला आल्यानंतर आचार्य श्रींना विळा वाहताना बोलताना हसताना दंडवत घालताना दुःख करताना मी बघितलं. मी बघतच होते आचार्य श्रींच्या डोळ्यात असले होते. आतापर्यंत त्याने नमस्कार केले तेव्हा आचार्य रडले नाही, दुःख केलं नाही. मग डोमेग्राम झाल्यानंतर शिंगस्थळी नमस्कार करत असताना आचार्य कुणाशी बोलत असतील या शंकेने माझ्या मनामध्ये फार चुकचुकली आणि थैमान घातलं. मी विचारलं, आचार्यश्रींच्या जवळ गेले, आचार्यश्री आपण कोणाला बोलत होते सांगा ना मला. मी थोडी हट्टी स्वभावाची आहे, पहिल्यापासून थोडी हट्टी आहे, पण हट्ट माझा अध्यात्माचा हट्ट आहे, भौतिकाचा हट्ट नाही माझा. हे अध्यात्माला चालवून घ्यायचं होतं म्हणून आचार्यजींना मी प्रश्न विचारला की सांगा ना मला. आचार्यजींनी मला सांगितलं नाही, परंतु परत 2-3 दिवसांनी परत मी हट्ट घेतला. सांगा ना आचार्य आपण कोणाशी बोलत होता. त्यावेळेस आचार्यांनी मला सांगितलं की नागाई, सर्वज्ञ चक्रधर प्रभूंच अनुभूतीयुक्त दर्शन मला शिंदस्थळीला झालेलं आहे आणि म्हणून मी श्री चक्रधर स्वामीशी बोलत होते. खरंच ज्या श्री नागदेव आचार्यांना 3.5 वर्षामध्ये सर्वज्ञांनी योग्य केलं होतं त्या आचार्यांना परत अनुभूतीचं दर्शन झालं या ठिकाणी. मी विचारलं की आचार्यजी मला होईल का ते दर्शन? आचार्यजी म्हणजे कावळ नाही म्हणा, होणार तुला दर्शन, निश्चित होईल. आपण आपल्या मनातून अंतःकरणातून दुःख पुरवा का निर्वेद अनुताप अनुशोच आणि नामदेवामूर्ती ज्येष्ठाइतक जर स्मरण केलं तर निश्चितच परमेश्वर भेटल्याशिवाय राहत नाही. तू प्रयत्न तर करून बघ. आणि मी प्रयत्न केला, म्हणलं लतांना काय सांगावं झाडांना गेलेलो आणि मला सुद्धा अनुभूती इतकं दर्शन त्या ठिकाणी झालं. ही गोष्ट मी जेव्हा कवीश्वरांना सांगितली त्यावेळेस कवीश्वर मला म्हणले, नागाई बस कर बस कर शांत बस. अगं देवाने कुठे असं सांगितलंय ना आपल्याला? देवाने काय सांगितलेलं आहे की आता तुम्हाला नवे या सबंध, आता तुम्हाला आम्ही भेट देऊ पण कधी देऊ, पुन्हा सबंधी भेट देऊ, या जन्मात आम्ही तुम्हाला भेटणार नाही. तू काय सांगतील बसत असत? आणि माझे विचार थांबले त्या ठिकाणी. डोळ्यामधल्या अश्रूंच्या कडा कधी ओढल्या झाल्या कळलंच नाही, अश्रूंच्या धारा वाहिल्या. आणि मला आठवलं की आचार्यजींनी सांगितलं होतं, नागाई हे मी तुला सांगतो पण हे तू कोणालाच सांगू नकोस. आचार्यांचा वचनभंग आपण त्या ठिकाणी केलेला आहे. खऱ्या अर्थाने आपली ही चुकच झालेली आहे. आपण कवीश्वराला कुठे सांगायला नव्हती पाहिजे. ज्याचा अधिकार ज्याची पात्रता असते ना त्यानेच ती गोष्ट सांगायची असते. आपला अधिकार नसताना आपली पात्रता नसताना आपण एखादी गोष्ट पुढच्याला सांगायची नाही. मुळामध्ये शैल्य घेतलं, पटकन आपली गोरखोरणा उचलला आणि विधनाला गेले. आता आज दिवसभर भिक्षा केली नाही. मनामध्ये विचार करत होते की आचार्यजींनी आपल्याला सांगितलं होतं की कवीश्वर हा तर्कबुद्धीचा आहे, तो कुठल्याही गोष्टीमध्ये सहजासहजी विश्वास ठेवत नाही, त्याला प्रतिती यावी लागते तेव्हा तो विश्वास ठेवतो. आपण चुकत केली सांगितलं उगत. दिवसभर निघणाला थांबले, संध्याकाळी आले, आज रात्रभर झोपत आली नाही.
सगळी लता वेली झाडे सगळे कान देऊन ऐकत होती. मी पण ऐकत होतो. काय सुंदर संवाद आहे हो. देवाचा आणि भक्ताचा संवाद आहे. देवाने दर्शन दिलं एका भक्ताला, ते दर्शन एक भक्त दुसऱ्या भक्ताला सांगत असताना दुसरा भक्त सांगत होता की देव दर्शन देऊ शकत नाही. स्वप्नात देव कधी भेटतच नसतो. कितीतरी लोकांना स्वप्न पडतात आणि स्वप्नाच्या आहारी जाणारा माणूस हा अन्नसत्तेच्या आहारी जातो. देव भेटल्याने स्वप्न का तो सहजासहजी भेटू शकतो का? अरे मग असा अंधश्रद्धेला जाणाऱ्या बळी पडणाऱ्या समाजाला खऱ्या अर्थाने परमेश्वराला वाचवायचं असेल म्हणूनच तो मला म्हटला की नागाई देव भेटत नाही ना, देव भेटू शकत नाही. आता माझ्या लक्षात आलं आणि मी आले. पण संपूर्ण परमार्गाला दंडवत केला, गोरख गोळ्या उचलला आणि सांगितलं कविश्वरा मी चालले रे आता जाते. कविश्वराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, परमार्गाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आता मी चालले कुठे चालले? देवाने सांगितलं शेवटचा श्वास घेण्यासाठी माणसाने माणसाची जागा निश्चित करावी. शेवटचा श्वास ज्या जागेवरती घ्यायचा आहे ना ती जागा निवडता आली पाहिजे. अरे हो मी त्या जागेचा शोध घेण्यासाठी चालले. अरे जेव्हा मला देवाने दर्शन दिलं होतं ना त्याच वेळेस जायला पाहिजे होतं. आता मला कोणाच्या संचेतनाची गरज नाहीये. मी जाते आता कविश्वरा. कविश्वर जवळ आला माझ्या. उद्या नागाई तू फारच मनावर घेतलं ग. तुला माहिती आहे ना मी थोडस तर्कबुद्धीचा आहे, थोडस चिकित्सक आहे, माझी थोडीशी विचारबुद्धी जास्त आहे. तू फार मनावर घेतलं. अगं त्यावेळेस नागाईला कविश्वराला मी म्हटले की कविश्वरा तुझंही चुकलं नाही रे, तुझं बरोबर आहे. अहो कविश्वर ज्यावेळेस आचार्य देवदर्शनाला गेले त्यावेळेस संपूर्ण परमार्थ म्हणला होता की आपण आचार्यांचं मंदिर बांधू निंगा या ठिकाणी. त्यावेळेस फक्त कविश्वर त्या ठिकाणी म्हणले की आचार्यांचं मंदिर बांधायचं नाही. आचार्यांचं मंदिर जर बांधलं तर प्रत्येक शिष्य पुढे करत आपल्या गुरुचं मंदिर बांधेल आणि हा सर्व समाज अंधश्रद्धेच्या बळी पडेल. या अंधश्रद्धेला बळी पडू नाही म्हणून वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आर आलेले आहात हे तर मला माहित नाही का? अहो तुम्ही विवेक चुडामणी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला उगीच आचार्य पद दिलेलं आहे का? नाही कविश्वर, तुम्ही तर अहो मानवाव पंच म्हणजे अंधश्रद्धेला प्रेमान कधीच त्या ठिकाणी देत नसतो. अंधश्रद्धा ही मानवाव पंचामध्ये नाहीये, हा एकनिष्ठ असलेला पंच आहे. म्हणून तो स्वतःच्या जीवनामध्ये एकनिष्ठता ठेवत असताना तो आपल्या जमिनीमध्ये दहा बोर घेईल. परंतु भक्तीसाठी तो एक निश्चयला तो एकाच देवाची भक्ती करतो. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एवढंच नाही तर महानुभाव पंत हा विकल्प दोषाला कधी शरण जात नाही. तो ना साधाचं खातो, तो ना दसऱ्याचं खातो, तो नाही आपल्या मेलेल्या माणसाचं खातो. अशा विकल्प दोषापासून वाचणारा खऱ्या अर्थाने महानुभाव पंत आहे. आणि याची शिकवण कविश्वर तुम्ही पंथाला दिली, मार्गाला दिलेली आहे. मी काही जाणत नाही का? तुझं काही चुकलं नाही कविश्वरा, पण जाऊ दे रे मला आता देवाला भेटायला जायचं आहे. असा विचार मी केला, संपूर्ण परमार्गाला दंडवत केला आणि मी त्या ठिकाणावर निघाले. हा संवाद संपूर्ण लता वेली झाडे ऐकत होती, मीही ऐकत होतो. सर्व अंगाचे डोळे करून त्या ठिकाणी पाहणारा आणि सर्व अंगाचे कान करून संवाद ऐकत होतो. नागाईचा पुढे सांगत होती की काय सांगू झाडांना वेळेल तुम्हाला साबा, पण आता माझ्या प्रसाद सेवेची वेळ झालेली आहे. पाहणं बोलत असताना आपले विचार त्याच जागेवरती थांबवणारा महानुभाव आहे. फक्त आपल्या विधीला महत्व देणारा महानुभाव मी या गडावरती बघितला. त्याला दुसरे काहीच लागत नाही, तो फक्त विधीसाठी जीव देणारा आहे. आणि म्हणून महानुभाव हा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मी विचार केला की महानुभाव हा मरणाला शरण जाणारा आहे. तो मरण हसत हसत मरण लागतो, हसत मरण लागतो. इथे माणसं मरण येऊ नाही म्हणून गोळ्या घेणारे माणसं मी बघितले, परंतु मरण यावं म्हणून गोळ्या बंद करणारा महानुभाव माझ्या गळावरती. म्हणून मला आश्चर्य वाटत होत. मी विधी बघितला आणि पूजा उत्सवाला सुरुवात झाली. संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी विजय करी अनुचरा समरेत सर्वा गंगा तटी इंद्रची तो स्थित आसनी जो भिक्षा सुपा कमी विधा स्वीकरी परात्मा. पूजा उत्सव म्हटला प्रसाद सेवा म्हणजे दंडवत झाले, स्मरण विधी झाला आणि परत असा पुढच्या विषयाला सुरुवात झाली. प्रत्येकाला त्या ठिकाणी अतुरता वाटत होती. नागाईचा पुढे बोलत होती. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी
जणू धर्मवार्ता ऐकत असताना कुणीही त्या ठिकाणी बडबड करू नये म्हणून पानांचा त्या ठिकाणी सळसळाट थांबलेला होता. हवाही थांबलेली होती, पशु पक्ष्यांचा आवाजही थांबलेला होता. धर्मवार्तेमध्ये कुठलाच भंग होऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जण शांत होऊन नागाईसाचे गोड ऐकत होते आणि नागाईसा पुढे सांगत होत्या, मी निघाले. कुठे निघाला तुम्ही? मी विचार केला की देवाने सांगितलेलं आहे अटन विजन भिक्षा भोजन निद्रा आणि स्मरण सेवा या सात विधीचं अनुष्ठान केलं तर साधारणता देव चक्र भेटतो, अन्यथा तो भेटत नाही. आणि म्हणून या ठिकाणावरून मी निघाले. गंगाधरीची स्थाने नमस्कार करत असताना आता मी विचार केला की या देहाची मोळी कुठेतरी आपल्याला शेवट ठेवायची आहे. आणि शेवट ठेवत असताना या ठिकाणी जवळच असलेला ढोऱ्या डोंगर आहे. या ढोऱ्या डोंगरामध्ये अठरा पुरारी व्यासांनी आपला शेवटचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला आहे. आपण कोणतं ठिकाण निवडावं? आणि खऱ्या अर्थाने नाती नागाईचा सांगत होती आणि नकळत तिच्या मनातून मुखातून बोल बाहेर पडले. ती म्हटली, ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईना तेथेची पाहिन रूप तुझे, तेथोणीची जाते कैवल्याची वाट मोक्षाची पहाट फुटे तेथे. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईना तेथेची पाहिन रूप तुझे, वैराग्याच्या बळे कसीना जमीन भक्तीची जीवन घालीन मी. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईना तेथेची पाहिन रूप तुझे, देहाची मळीन करोणी माती हाडाची रांगोळी काढीन मी. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईना तेथेची पाहिन रूप तुझे, तेथेची पाहिन रूप तुझे, तेथेची पाहिन रूप तुझे. शेवटचा श्वास देईन घेईन, अंतिमचा श्वास देईन घेईन, आनंदची धन व्यवहारे आनंदची धन व्यवहारे. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन तेथेची पाहिन रूप तुझे. हा नाती नागाईचा बोल ऐकला मी लक्षात आलं की महानुभावांनी आपली तपोभूमी ढोऱ्या डोंगर, महानुभावांनी आपली तपोभूमी सप्तशृंगी, महानुभावांनी आपली तपोभूमी सातारा जिल्ह्यामध्ये असलेला चंदनवन आहे, महानुभावांनी आपली तपोभूमी नगर जिल्ह्यामध्ये असलेला ढोऱ्या डोंगर शहा नावाचा डोंगर आहे. ही सर्व ठिकाणे तपोभूमी म्हणून निवडलेली आहे. का बरे? तर इथे त्यांना भेटण्यासाठी देव येतात. माणसामध्ये देवाला नेता येत नाहीये, म्हणून जेव्हा देवाला शोधण्यासाठी संत जात असतात असा संत जेव्हा ढोऱ्या डोंगरासारख्या ठिकाणी सप्तशृंगी सारख्या ठिकाणी राहतो त्यावेळेस निश्चितच भगवंत त्यांना भेटायला आल्याशिवाय राहत नाही. हा विचार मनामध्ये केला आणि या सप्तशृंगीवरती मी आलेली आहे. बरेच दिवस झालेले होते मी पाहत होतो. आता ही विदुषी, ही ज्ञानी, ही तपस्विनी, ही साध्वी आपली दिनचर्या करत असताना आता मात्र मनोदमन झालेलं होतं, देहदमनही झालेलं होतं. कारण महानुभाव हे उपहार पंचावतार उपहार देवाला दाखवत असतात, तर तपाचा ध्यानाचा आणि संयमाचा उपहार प्रभूला अर्पण करत असतात. प्रभूला भूक तरी कशाची आहे हो? तपाची ध्यानाची आणि संयमाची भूक आहे. आणि ही तपसाधनेची जेव्हा उपहार देवाला दाखवला जातो त्यावेळेस हे मनोदमन देहदमन आणि इंद्रिय दमन आहे. आता देह क्रूर झालेला होतं, उठवलेली नव्हतं. पहिल्यासारखं आता रोज भिक्षेला चालणं होत नव्हतं. चार पाच दिवस झाले भिक्षेलाच गेल्या नव्हत्या नाती नागाईचा. मी बघत होतो, मला वाटत होतं भिक्षाळ देवीचं बरं आपण, पण मी कुठे हो तेवढा भिक्षेला देणारा, माझी कुठे पात्रता आहे? एखाद्या संतांच्या ठिकाणी एक कण जरी त्यांच्या मुखामध्ये गेला तरी त्यांची थोरवी सांगता येणार नाही, एवढा भाग्यवान तो माणूस असतो. पण माझं भाग्य कुठं आहे हो? मी देऊ शकलो नाही, पाच दिवस झाले. आता माझं मरण येत नाही म्हणून कशी बशी नाते
नागिन आघाडीचा उठलेले आहे. ती साध्वी उठली, हातामध्ये जोडी घेतली, प्रभूची आराधना केली. किती दिवस ठेवणार आहे तू देवा, किती दिवस ठेवणार, जाना घेऊन. आता मला माहित आहे स्त्री देहामध्ये प्रभू तुझी प्राप्ती होत नाही, त्यासाठी तुला स्थूलप्रबंध द्यावा लागतं. आणि स्थूलप्रबंध देण्यासाठी तर मी तुझ्याकडे आलेली आहे. दे ना देवा, एकदा तरी ये माझ्या भेटीला ये. कारण जनरहित गौवरी कपाटी मज घेऊन जावे, अंतिम श्वासी देवा माझ्या जवळी राहावे. हे ज्ञानभक्ती वय किती दिवस करायला लावतो रे, ये आता एकदा तर घेऊन जा. पाच दिवस झाले तरी जात नाही, बघितलं उठल्या नागाईचा आणि भिक्षेला निघालेले आहेत. सूर्य तपले नाही, सूर्याची म्हणत होत्या. किती तपणार असले तू, किती तपणार. अरे तू तपून तपून माझी राख रांगोळी करणार आहेस का? पण तुझ्या तपने आहे, मी आता तपणार नाहीये. कारण नाती नागाहिचाकडे बघितल्यानंतर सर्व रसावरती त्यांनी विजय मिळवलेला होता, आणि फक्त शांती रस त्यांच्यामध्ये दिसत होता. अशा शांती रसाला पात्र झालेल्या नाती नागाहिचा होत्या. शांत रस ज्याच्या जीवनामध्ये मिळाला त्याला इतर रसामध्ये त्याची आवडी नसते. म्हणून निघाल्या, भिक्षेला गेल्या, एक घर भिक्षा मागून आम्ही प्रभूला अर्पण केले. आणि आज मात्र नाती नागाहिचा दुःखी होत्या. देव का भेटायला येत नाही? इथे पशु पक्षी प्राणी काही हरकत नाही, एखादा भुजन जमनाचा सावध नाही, आत्महत्येचा होईना, परंतु मला देवाच्याच भेटीला जायचं आहे. ही प्रभूची लागलेली आस, हा प्रभूचा लागलेला ध्यास, आणि हा प्रभूच्या नामाचा श्वास मोजत असताना एक दिवस असा उगवला. आणि त्या ठिकाणी नाती नागाहिचा आणि संध्याकाळची वेळ होती. स्वतःच्या जवळचा विशिष्टांना एक कपाल त्या ठिकाणी माझ्याच खुशीमध्ये एक झालेला दगड होता. त्या दगडाला कपाल होती, दगडाच्या कपाली खाली आपली देवपूजा व त्या ठिकाणी ठेवली. आणि त्या दगडावरती लिहिलं एक शिंदस्थळी असे. मी बघत होतो हे संत आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, ही साधवी आपल्याला सोडून तर जाणार नाही ना. जर गेल्या तर परत या सप्तशृंगीवरती कुठला संत येईल, कुठली साधवी येईल, आपली पवित्रता जाईल, संताचा सहवास आपल्याला असा मिळणार नाही. आणि मी बघत होतो नक्कीच हे आता देवाच्या भीतीला जाणार आहेत. आणि म्हणून त्यांनी आता नामसाधना सुरुवात केली. नामसाधना करत असताना पश्चातचारीचा वेळ होता. अशा पश्चातचारीच्या वेळेस ज्या ठिकाणी नाती नागाहिचा सांगत होत्या की पश्चात प्रहरी देवश्री चक्रधार जो देवाचं चिंतन करतो त्याच चिंतन परमेश्वर करतो, असं चिंतन करण्यास करत असताना प्रभू श्री चक्रधर या सप्तशृंगीला नाती नागाहिचाला भेटण्यासाठी आले. आवाज आला त्या ठिकाणी, नागाही ए नागाही, सर तू किती दिवसापासून म्हणत होतीस की मला न्यायला या, मला न्यायला या, मला भेटायला या. चला आज आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत. प्रभू श्री चक्रधराचा आवाज या सप्तशृंगीवरती घुमत होता. मी बघत होतो नागाही उठली, प्रभू कशाचा अभिषेक करू आता, माझ्याकडे पाणी नाही. अरे मी उठू पण शकत नाही, किती अशक्तपणा. नागाही आता आम्हाला पदप्रक्षालन करायची गरज नाही, आमची रिजन प्रक्षालन करायची नाही. अनेक दिवसापासून तुम्ही ज्या दुःख अश्रूने आमच्या चरणावरती अभिषेक केलेला आहे ना, हेच आमचं खऱ्या अर्थाने रिजन प्रक्षालन आहे. आम्हाला तुमच्या प्रक्षालनाची गरज नाही, तुमच्या डोळ्याचे अश्रूने आमच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रक्षालन झालेलं आहे. देवा काय उपाय दाखवेल? नाही, तुमचा उपाय नको आम्हाला. तुझी काम साधना, तुझी तप साधना, याचा उपाय आम्ही केव्हा स्वीकार केला आहे. चला आता आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. आणि बस थोड्या दिवसाचा, थोड्या क्षणाचा कालावधी, आणि नाती नागाहिचाने श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर म्हणून डोळे घातलेले. नागाहिचा तर गेल्या हो, पण मी विचार केला की तिथे पडलेला जो नश्वर देह आहे ना, त्या देहाचं एकदा आपण शेवटचं दर्शन घेऊ. मग सकाळी बघायला गेलो तर काय सांगाव, जो देवाला शोधतो आणि देव ज्यांच्या भेटीला येतो ना, त्यांचा देह सुद्धा प्रभू श्री चक्र तिथे ठेवत नाही, तो देवच त्या ठिकाणी लावतात.
त्या देहाला सुद्धा प्रभूंचे कथाद्वारे नेलेला होता. या ठिकाणी असलेला एखादा हिंसक प्राणी येईला आणि ज्यांचा देह त्या प्रभूंचे कथाद्वाराच्या साधनेला उपयोगी गेलेला आहे ते देह अशा हिंसकांच्या न्यांच्या मुखामध्ये जायला नको, त्यांच्या तोंडामध्ये शिकार व्हायला नको. म्हणून त्या ठिकाणी या देहाचं सुद्धा त्या ठिकाणी चक्रातूर करण्यात आलेला होता. मी विचार केला काय थोर चालली होती, काय थोर चालली होती. चिन्ह सगळीकडे रोज बघायचो, रोज बघायचो. एक दिवस आता उभवला, आता मात्र या चिन्हस्थळीला जवळ घेऊन मी रोज वंदन करायचो, पाहायचो. मी विचार केला की ही चिन्हस्थळी न्यायला कोणी येईल का? प्रभू श्री चक्रधराने माझ्याच असलेल्या वेरूळच्या लेण्यामध्ये जो शिलालेख अप्रतिम सौंदर्य आहे त्या शिलालेखामध्ये जाऊन आपल्या चरणस्पर्शाने तो शिलालेख पवित्र केलेला आहे. मला कधी पवित्र होणार? मी कधी पवित्र होणार? पण आपल्या इथे शिंदरकरी आहे, नातीनागाईसारखी थोर साधवी राहून गेलेली आहे ना. मी ते नातीनागाईचा शोधत होतो, ती शिंदरकडे कोण घेण्यासाठी येईल. तेवढ्यामध्ये आता मात्र एका संतांना मी परत गडाची पाळी करताना बघितला. मी विचार केला की नाती नगरीचा गेलेले आहेत, पुन्हा तर ते आला नसतील ना. पण नाही, त्या तर म्हटल्या की प्रभू श्री चक्रधराचा साधक जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून एकदा सुटका करून गेला ना तो परत कधीच येत नसतो, तो देवाच्या चरणापाशी जात असतो. तो त्या कशाला येतील इथे? पण संत तर येत होते, मी बघत होतो. आणि त्या संतांनी गडाची पायरी एक एक चढली. संत जवळ आले आणि जवळ त्या गोराकेला विचारलं, इथे कोणी एखादे भिक्षुक महात्मे तुम्ही बघितले का? त्यावेळेस ते गुराजी मुलं सांगत होते, नाही इथे ना एक कोण राहत होते की आम्हाला माहित नाही, दादूल होता का दादुली होती हे आम्हाला माहित नाही, पण एक संत या गडावरती राहत होते आणि ते कधीतरी गड उतरून भिक्षेला आमच्या गावी येत होते. आता मात्र कधी त्या ठिकाणी त्या संतांना कळालं की नक्की तिथे कोणते राहत आहे. ते संत शोधत 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 आले आणि शोधत असताना प्रत्येक कपाळी कपाळ माझ्या कुशीत ते बघत असताना आता या दगडापाशी आले. या दगडापाशी बघितलं आणि तिथं लिहिलेलं होतं एक शिंदरकळी असे असा शब्द वाचला आणि वाचल्याबरोबर आता माझ्या लक्षात आलं की ज्या कवीश्वर माझा धर्मबंधू आहे, जो कवीश्वर माझा भाऊ आहे, महान साधकामध्ये धर्मबंधू प्रेम आणि धर्म भगिनी प्रेम किती मोठं जागृत असतं याचं प्रत्यक्ष रूप मी कवीश्वरामध्ये बघितलं आणि कवीश्वराच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या. काय गिरज नागाई तुझे, का गिरीज ग नागाई तू सोडून या कवीश्वराला एकटं टाकून गिरीज? पोरक पोरक केलं ग, तू आम्हाला पोरक केलं. अगं तुझ्या मनामध्ये थोडस शैल्य आलं होतं या कवीश्वरला सांगायचीच ना तू. या पंथाची महादम्मा जेव्हा नवगावला गेली ना, त्यावेळेस पंथाचे आचार्य तिला भेटायला गेले ना, एवढं मी भाग्य मला लाभलं नाही. नागरिक का केलं तू असं? या कवीश्वराला एकटं ठेवलं, तुझी गरज होती ना नागरिक. देवाचा श्वास खरोखरच तुझी जी अस्थिपरीचा तुझा जो आचार आहे ना, खऱ्या अर्थाने महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये तुझी नोंद होणार आहे. तू स्त्री असून एका पुरुषाला लाजवी असा थोर आचार केलास ग नागाई तू. या कवीश्वराचा तुला शतशहा 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 धन्यवाद. चिन्हस्थळी घेतली, हातावरती घेतली, चिन्हस्थळीकडे कवीश्वराने बघितलं, परत पुन्हा एकदा चिन्हस्थळी डोक्याला लावली आणि नकळत कवीश्वराच्या मुखातून होऊन बाहेर पडले. त्यावेळेस कवीश्वर म्हणतात, कांते श्रीमद सुदेशे सत शिखर गिरा उत्तर तुंग तृंगे निष्ठावत्यानुगत्या निज सखीनाम यंत पंथानमेकम आग्नेयम नागदेवम निज जन ददति ब्रह्मणागाम्बिकाया स्मृत्वा त्रिचक्रपाणी निज हृदि ददति ब्रह्मणागाम्बिकाया. आणि माझ्या लक्षात आलं खरंच हा कवीश्वर किती हुशार आहे, खरंच हा कवीश्वर किती हुशार आहे. त्या संस्कृत असलेल्या त्या शब्दाचे बोल खऱ्या अर्थाने कवीश्वर त्या ठिकाणी परत म्हणत होता, नागाई तुझी तपसाधना खरोखर श्रेष्ठ आहे, तुझा आचार खरोखर श्रेष्ठ आहे, तुझा निधी शब्दात वर्णन करण्यासारखं आहे. नागाई
विहिताचा जो देश आहे ज्या देशामध्ये सर्वज्ञाची जगताच्या प्रभूंनी जी आपली जागा निवडण्याची जी ठिकाण सांगितलेली आहे असा जो महाराष्ट्राचा शेवटचा असलेला प्रदेश या प्रदेशामध्ये तिथे उंच ते उंच सह्याद्रीची सात सप्त शिखरे नसून अनेकही उंच शिखरे आहेत असा प्रदेश तू निवडणार एवढंच नाही ग माझ्यासारख्या गुरु भावाला अनेक गुरु भावंडांना गुरु भगिनींना सोडले आणि दैवत्य मार्गाचा एकमेव रस्ता जो साधनदात्याने सांगितलेला आहे तो रस्ता तू एकटीनेच निवडलास सर्वज्ञाने जगताच्या प्रभूच स्मरण करत करत ज्या नागंबिकेला सर्वज्ञांनी प्रेम दिला त्या प्रेम साधनेच्या रस्त्याने तू एकटीच निघून गेलेली आहेस म्हणून तो सर्वज्ञाने जगताचा प्रेमरूपी साधन आपल्याला खऱ्या अर्थाने तुला मिळालेला आहे नागाई या कवीश्वराला पुन्हा एकदा माफ कर खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी बघत होतो की एक धर्मबंधू महानुभाव पंथाचा एका बहिणीसाठी या सप्तशृंगीवरती रडत असताना मी पाहत होतो डोळ्यात अश्रूंच्या धारा त्या कवीश्वराच्या होत्या आणि त्या ठिकाणी आता सप्तशृंगी सुद्धा रडायला लागलेला आहे झाडे वेली पशु पक्षी सगळी रडत होती आणि म्हणून महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये माझी खऱ्या अर्थाने नोंद त्या ठिकाणी झाली आणि म्हणून महानुभावांच्या काव्यामध्ये माझा जन्म झाला ते म्हणतात ती ना गाईची गेली सप्तशृंगाची पहा कैसे देह क्षेपिले लाजविले तिने आम्हाशी स्त्री असुनी आचरण केले स्त्री असुनी आचरण केले पुरुषार्थ अमादा होई ती आठवा स्मृती वीरांची आचरूया विधी धर्माची होईल प्राप्ती प्रेमाची हे माझ्या धर्म बंधुंनो जरा आश्रुये उदानयनी ती आठवा स्मृती वीरांची कसे देह क्षेपिले त्यांनी कसे देह क्षेपिले त्यांनी असा हा सप्तशृंगी आज तुमच्या सोबत बोलला मंडळ आज बरेच दिवस झाले 12व्या शतकापासून मी नाती नागाईचाला आजही विचार केला तुमच्या नांदगाव सारख्या ठिकाणी आलो आणि सगळ्यांकडे बघितलं मला वाटलं आज तरी माझी नागाई या ठिकाणी मला भेटेल परंतु नाही भेटली महानुभावांची अनेक संमेलने होतात अनेक सोहळे होतात अनेक संतांचं दर्शन मला होतं मी डोळ्या डोंगरामध्ये अनेक संतांना तपसाधना करताना पाहतो पण माझी नागाई दिसत नाही तुम्हाला जर भेटली तर पुन्हा माझ्या नागाईला माझ्या भेटीला घेऊन या ही विनंती करतो आणि माझ्या श्रद्धांना विराम देतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महाराज श्री चक्रधर स्वामी की जय एकदा पुनश्च जोरदार